देणे हे मिशन आहे, कारण जेव्हा आपण देतो तेव्हा आपण मिशन पुढे चालवित असतो। जेव्हा आपण नवीन कराराकडे पाहतो तेव्हा ते अगदी स्पष्ट होते, कारण येशूने स्वइच्छेने स्वतःचे जीवन वधस्तंभावर दिल्याने मिशन प्रगत झाले। कारण प्रेषितांनी यरुशलेमेतील खोली सोडली आणि मिशन पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि सुवार्तेची घोषणा करण्यासाठी त्यांनी आपले जीवन दिले। कारण पहिल्या ख्रिश्चनांनी ज्या गोष्टीद्वारे ते आशीर्वादित झाले आहेत त्या वाटून घेण्यास तयार झाले, म्हणून ही सुवार्ता पसरली। देवाच्या मिशनसाठी कृती करणे आवश्यक आहे। चला आपल्या चर्चा मिशनकडे पाहूया। हे कृतीचे निवेदन आहे। येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान शिकविण्याच्या उद्देशाने सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पाण्याचा व पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देण्यासाठी आत्मिक काळजी पुरविणे आणि प्रेमळ सहवास जपणे, ज्यामध्ये प्रत्येकजण देवाच्या प्रीतीचा आणि देवाच्या व इतरांच्या सेवेचा आनंद अनुभवेल। आम्ही कृतीतून सुद्धा देऊ शकतो। आपण अशा प्रकारे देऊ शकतो की आपण देवाच्या मिशनला पुढे नेतो आणि त्याचा परिणाम म्हणजे प्रत्येकजण देवाची व इतरांची सेवा केल्याने मिळणारा आनंद व प्रीती यांचा अनुभव घेऊ शकतात। येशूने आम्हास मार्ग दाखवला आहे। त्याचे अनुसरण करण्यासाठी तो आम्हास उदाहरण असा आहे आणि जसे तो त्याचे सर्व काही आम्हास देण्यास इच्छुक व उदार आहे, तसेच आपणही त्याचे मिशन हे आपले मिशन बनवण्यासाठी इच्छुक असायला हवे। आपल्यात अशीच इच्छा व उदारता असू शकते आणि त्याच्या चर्चचे मिशन पूर्ण होताना पाहण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो।